तुम्ही बघा, आपल्या इथं काल ज्या वेळेस करोनाचं प्रेझेंटेशन झालं, दर 7 दिवसांनी आम्हाला कॅबिनेटच्या निमित्तानं दिलं जातं, रोजचे रिपोर्ट आमच्याकडे येतच असतात. त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की काही भागामध्ये करोनाच्या पेशंटची संख्या म्हणजेच पॉझिटिव्हची संख्या वाढली आणि केंद्राकडनं जे कळवण्यात आलं, तसंच केरळला जो एक सण असतो त्या सणाचा फटका तिथं बसला, तसं आपली दहीहंडी, आता दहीहंडी तर झाली, त्याच्यामध्ये नागरिकांनी सहकार्य केलं, काही जणांनी थोडंसं वेगळ्या प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल मला काही टीका टिप्पणी करायची नाही. पण आता 10 तारखेला गणरायाचं आगमन होण्याच्या दृष्टिकोनानं सगळेजण उत्साहाने मार्केटमध्ये फिरत आहेत. तुम्ही कुठलंही मार्केट बघितलं तर एवढी प्रचंड गर्दी उसळलेली आहे आणि उद्या ह्या गर्दीमुळं जर पॉझिटिव्हची संख्या वाढायला लागली, कारण कुणाच्याही घरामध्ये जर एकाला झालं तर ते अख्ख्या घराला परिवाराला सगळं भेटत आहे. त्याकरता काल चर्चा झाली की बाबा ह्याच्यात टास्क फोर्सचं पण म्हणणं आहे, केंद्राचं पण म्हणणं आहे, WHO पण सांगितलेलं आहे की भारताला 3ऱ्या लाटेची शक्यता आहे. तर त्याकरता काही नॉर्म्समध्ये थोडीसं बदल करण्याची गरज आहे आणि त्याच्यातून हा निर्णय झाला. असं सरकार उद्या काही जर वाढलं तर दोष सरकारवरच येणार, पुन्हा सरकारला कळत नव्हतं का त्यांच्या हातात आहे, त्यांनी मात्र नियम कडक करायला पाहिजे होते आणि काही परत नियम केले असते तर त्या नियमाचं पालन केलं असतं. हे केलेलं आहे बहुतेक मोठे मोठे गणपती मोठी मोठी मंडळ आहे, ते पुण्यातले असेल, पिंपरी चिंचवडचे असेल, आपल्या मुंबईतले असतील किंवा महाराष्ट्रातले कुठले असतील, त्यांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करायचा म्हणजे मंडळाचा ठरवलेला आहे. घरामध्ये अंतर्गत घरातला जो गणपती असतो 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 10 दिवसाचा, त्याच्या संदर्भामध्ये त्या परिवारांनी ती सगळी खबरदारी घेण्याची गरज आहे आणि तशा प्रकारच्या आपण नियमावली ठरवलेली आहे, तशा प्रकारचे गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही आता सांगितलं तसे आपण. लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरीन खबरों के लिए TVOver India लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.